करायचं स्मरण. जय जय रघुवीर समर्थ. श्री समर्थ कृपेने एक सुंदर असा बोध, एक सुंदर असं श्रवण आपल्याला प्राप्त झालेलं आहे. या श्रवणाच्या माध्यमातून उत्तमचं सामर्थ्यसुद्धा समर्थांनी प्राप्त करून दिलेलं आहे. बघा प्रत्यक्षपणे भाग कसा दिलेला आहे, श्रवण करूया. देवाचं नामस्मरण करण्यासाठी बघा प्रत्यक्षपणे आपल्या मनामध्ये हा सतत प्रश्न येतच असतो की नाही, देवाचं नामस्मरण कोणत्या वेळेला, केव्हा आणि कुठे करावं. बघा प्रत्यक्षपणे भाग दिलेला आहे, श्रवण नक्की करू. देवाचं नामस्मरण करण्यासाठी कुठलीही जागा निश्चित नाही आहे, देवाचं नामस्मरण करण्यासाठी कुठलाही वेळ नाही आहे, आणि देवाचं नामस्मरण केव्हाही आणि कुठेही आपण करू शकतो. ज्याप्रमाणे 84 लक्ष योनी फिरून आपल्याला हा नरदेह प्राप्त झालेला आहे, 83,999,000 बघा प्रत्यक्षपणे त्यांना नामस्मरणाची गरज नाही आहे, जी गरज आहे ती फक्त मनुष्य देहाला. बरोबर की नाही? कारण या पृथ्वी तलावर जन्म घेऊन आपला जन्म संपूर्णपणे सार्थक झाला पाहिजे. शेवटच्या क्षणापर्यंत आपल्याला देवाचं नामस्मरण करणं खूप गरजेचं आहे. आपण काय घेऊन जाणं आहे हेच माहिती नाही आहे. या पृथ्वी तलावर या कलियुगामध्ये प्रत्यक्षपणे आपला जन्म झालेला आहे, परंतु जे जे नाशिवंत आहे ते नाशिवंताला आपण जास्त भाव देत असतो, परंतु जी शाश्वती आहे तिला आपण किंमत देत नाही. समर्थाने उत्तमाचा भाग दिलेला आहे, श्रवण करूया. आता नाशिवंत काय आणि शाश्वती काय? नाशिवंत म्हणजे बघा सोनं, नाणं, प्रत्यक्षपणे बँक बॅलन्स, प्रॉपर्टी, घर, गाडी, ऐश्वर, हे सर्व नाशिवंत आहे. हे आज आहे तर उद्या नाही आहे, हे कोणीही घेऊन जाणार नाही आहे. आपण रिकाम्या हाताने आलेलो आहोत, रिकाम्या हाताने जाणार आहोत. बरोबर की नाही? ज्याप्रमाणे बघा रावणाची लंका सोन्याची होती, परंतु एक तरी सोनं घेऊन गेला का? नाही ना. मग घेऊन काय जाणं आहे? तर प्रत्यक्षपणे नामस्मरण. जे शाश्वती आहे ज्ञान, वैराग्य, सामर्थ्य, या त्रिवेणी संगमावर हा देह पूर्णपणे उभा राहिला पाहिजे. परंतु आपण ते नामस्मरण बघा प्रत्यक्षपणे देवाचं नामस्मरण करत नाही. देवाचं नामस्मरण करण्यासाठी बघा वेळ निश्चित नाही आहे, जागा निश्चित नाही आहे. कारण का सांगितलेलं आहे? चालता बोलता आपण नामस्मरण करू शकतो. एखाद्या कार्याची सुरुवात ज्याप्रमाणे आपण श्री गणेशाने करत असतो त्याप्रमाणे ते कार्य केव्हा पार पडतं आपल्याला ठाऊकसुद्धा होत नाही आहे. कारण कार्य सिद्धीस नेण्यास श्री समर्थ आहेत. ज्याप्रमाणे नामस्मरण बघा प्रत्यक्षपणे आपल्या अंतरी आहे, ज्याप्रमाणे आपल्याला आजार झाला ना की आपण डॉक्टरांकडे जातो, जातो की नाही? नक्कीच. ज्याप्रमाणे ते औषध देतात, गोळ्या देतात, त्याप्रमाणे आपण बघा ज्या वेळेला जी गोळी घ्यायची आहे, जे औषध घ्यायचं आहे ते आपण घेतो की नाही, ते चुकवतो का? नाही आहे. आणि त्याने आपल्याला फरक पडतो का? कारण त्यावर आपण विश्वास ठेवले. याचप्रमाणे नामस्मरण हे तुझ्या देहासाठी अमृत आहे. ज्याप्रमाणे अमृत बघा त्याचप्रमाणे नामस्मरण, या शब्दावर आपला विश्वास असला पाहिजे. कोणाचं आपण नाम बघा प्रत्यक्षपणे आपल्या हृदयी आहे. नाम तुझे घेता देवा होई समाधान. समाधान कशामध्ये आहे? ज्या वेळेला आपण देवाचं स्मरण करत असतो
त्यावेळेला संपूर्णपणे बघा आपल्या ज्या वेळेला जे टेन्शन येत असतात, जी चिंता असते ती दूर होते की नाही. नक्कीच बघा, प्रत्यक्षपणे आपल्याला सकाळची ड्युटी असते, सकाळी लवकर जायचं असतं कामाला, बरोबर की नाही. जॉब असते, जॉबच्या वेळी आपल्याला लवकर जावं यासाठी आपण धावपळ करत असतो. त्या वेळेला आपली उपासना होत नाही आहे, त्या वेळेला आपली देवाची भक्ती होत नाही आहे, परंतु आपल्या मुखामध्ये देवाचं नामस्मरण असतंच ना. प्रभाते मनी राम चिंतित जावा, पुढे वैखरी राम आधी वदावा. देवगदी कोणावर कोपत नाहीये, देवगदी कोणावर रागावत नाहीये, कारण प्रत्यक्षपणे त्यानेच तुला या पृथ्वीतलावर पाठवलेलं आहे. परंतु त्याचा विसरणं कधीच आपल्यापर्यंत बघा, आपला ज्याप्रमाणे आपण सर्व गोष्टी विसरतो, परंतु आपलं नामस्मरण ते विसरता कामा नये. तुझा विसरण व्हावा यासाठी केला होता अठ्ठास, शेवटचा दिवस सुखद व्हावा. आपण रेल्वेमध्ये प्रवास करतो की नाही, ट्रेनमध्ये करतो की नाही, बसमध्ये करत असेल, परंतु आपल्या प्रत्यक्षमध्ये बघा, कुणाच्याही अंतकरणाला लागेल धक्का. ऐसी वर्तणूक करू नका आणि कुणालाही बोलू नका, पहावे आपणास ही आपण. आपण मोबाईलमध्ये टाईमपास करत असतो, बरोबर की नाही. इथेच देवाचं जर नामस्मरण जर केलं, प्रत्यक्षपणे सामर्थ्य पुरवणारं समर्थ आहे. जी येणारी संपूर्णपणे संकट आहेत, जी येणारं संपूर्णपणे प्रसंग आहे, त्या प्रसंगांना सावधान करणारा कोण आहे? कार्यकर्ता तोच आहे ना. म्हणजे प्रत्यक्षपणे आलेल्या प्रसंगाला सावधान करणारा प्रत्यक्षपणे आपली उपासना आहे. ही उपासना नित्य नियमाने आपल्याकडून व्हावी. देवाची भक्ती ज्याप्रमाणे आपल्याला भूक लागते, भूक लागल्यावर आपण 17 वेळा त्या किचनमध्ये फेऱ्या मारणार की नाही, जेवण झालं की नाही, भूक लागली, कारण का, तीसभर पोटासाठी. प्रत्यक्षपणे त्या पोटाची जी आग आहे, जी भूक आहे, ती भागली पाहिजे, बरोबर की नाही. त्याचप्रमाणे या नामस्मरण, देवाची उपासना ही आपल्या अंतरी असली पाहिजे, कारण प्रत्यक्षपणे आपल्याला हा समोरचा देह, वरवरचा देह दिसत असतो, परंतु अंतरीचा अंतरात्मा आपल्याला कधीही दिसत नाही. ज्याप्रमाणे वारा, ज्याप्रमाणे हवा आपल्याला स्पर्श करून जाते, ती डोळ्यांनी दिसत नाही आहे, त्याचप्रमाणे आपला अंतरीचा अंतरात्मा आपल्याला प्रत्यक्षपणे बघा अंतरीमध्ये तो कधी आपल्याला दिसत नाही. म्हणून नामस्मरणासाठी कुठलाही वेळ नाही आहे, कुठलीही जागा नाही आहे की याच जागेवर करून आपल्याला नामस्मरण करायचं आहे, नाही आहे. अहो, देवाची भक्ती करत असताना, देवाचं नामस्मरण करत असताना प्रत्यक्षपणे आपल्या दारात कोणीतरी येतच असतं. मग उपासना करत असताना, देवाची भक्ती करत असताना कोणीतरी आलं की आपण काय करत असतो, बरोबर की नाही. त्यावेळेला आपण उठलं पाहिजे, कारण कोणीतरी आलेलं आहे. आपण जर उपासनेला बसलेला असो, देवाची भक्ती करत असो, आणि जर आपण नाही आलो तर आपल्याला बोल ठेवणारे लोक आहेतच ना. काय बोलतील की मी एवढ्या लांबून आलो आणि मला बोलायला भागच नाही मिळाला, मला बोलायला वेळच नाही दिला. म्हणजे विचार करा, म्हणजे प्रत्यक्षपणे आपली उपासना ज्याप्रमाणे देवापर्यंत पोहोचते, त्याचप्रमाणे अतिथी देवो भव हा सुद्धा आपल्याला भाग दिलेला आहे. मातृदेवो भव, पितृदेवो भव, आचार्य देवो भव आणि अतिथी देवो भव, आलेल्या पाहुण्यांचं स्वागत नक्कीच करता यायला हवं. ते जेव्हा घरात येतील तेव्हा त्यांचा मान सन्मान आपल्याला राखताच आला पाहिजे, कारण प्रत्यक्षपणे त्यांचा जर आपण आदर राखला नाही, मान राखला नाही, तर बोलणारे लोक आहेत पण समजून घेणारा सद्गुरू राय आहे ना. जर त्याची उपासना नाही झाली, भक्ती नाही झाली, तर तरी
कधी कोणावर रागवत नाही, कधी कोणावर कोपत नाही, कारण कोपतो तो देव कुठला, बरोबर की नाही? प्रत्यक्षपणे खरा देव तो अंतरी चोरला असे, सद्गुरु विन तो सर्व थाई न दिसे. कसा भाग दिलेला आहे, प्रत्यक्ष समजून घ्यायला हवं. आपण नामस्मरण करण्यासाठी बघा, प्रत्यक्षपणे एखाद्या ठिकाणी जातो आणि सर्वांना सांगतो मी आता देवाच्या भक्तीसाठी जात आहे, परंतु सर्व क्रोध घेऊन जात आहेस. ज्याप्रमाणे प्रत्यक्षपणे उपासना करायची, देवाची भक्ती करायची आहे, कोणाला सांगून नाही, बरोबर की नाही? भूक लागलेली आहे, जेवढं ताटामध्ये अन्न पदार्थ आहेत, जे आपल्याला बघा प्रत्यक्षपणे ज्याची आवड आहे, जी भाजी आपल्या आवडीची आहे, तेच घेणं गरजेचं आहे ना. जर संपूर्णपणे बघा एखाद्या लग्नकार्यामध्ये, एखाद्या पूजेमध्ये जे भूपेश पद्धत असते त्यामध्ये सर्व पदार्थ असतात की नाही? नक्कीच असतात. परंतु आपण सर्व पदार्थ त्या प्लेटमध्ये ठेवलं, परंतु आपल्याला न आवडणारे पदार्थसुद्धा जर ठेवलं, तर शेवटी त्या पदार्थाला गोडी निर्माण होईल का? नाही ना. शेवटी ते आपण कचऱ्याच्या डब्यातच टाकू. कारण का? कारण ते आपल्याला आवडत नाही. मग घेतानाच आपण विचार करायला पाहिजे, कारण अन्न हे पूर्ण ब्रह्म आहे, बरोबर की नाही? प्रत्यक्षपणे आपण एखाद्याला उद्देशून बोलत असतो, त्याचप्रमाणे बघा कोणाचाही तिरस्कार करायलाच नको ना, कारण कलियुग आहे. आपल्या मुखातून येणारे शब्द लोक ऐकत असतात की याच्या तोंडून, या देहाच्या मुखातून कसे शब्द बाहेर पडत असतात, कारण नामस्मरण आपण आपल्या मुखामध्ये असतं. परंतु आपल्याला ज्यावेळी क्रोध येतो ना, मत्सर उभा राहतो ना, त्यावेळी आपण सर्व विसरतो. परंतु ज्यावेळी आपण एखाद्याला बोलून, बघा एखादा राग आला ना लगेच बोलून जातो, आणि नंतर मग विचार करत बसतो, अरे या देहाला आपण फुकटचं बोललो. कारण का? कारण त्यावेळी राग आलेला असतो, क्रोध आलेला असतो, बरोबर की नाही? परंतु प्रत्यक्षपणे समर्थ म्हणाले, आधी विचार करून मगच बोललं पाहिजे, बरोबर की नाही? म्हणजे काय, नामस्मरण करतेवेळी बघा आपल्याला सावध का केलेलं आहे, कारण ज्याच्या मुखामध्ये जर नामस्मरण असेल तर वाईट शब्द येणार नाही आहेत. दुसरी गोष्ट, नामस्मरण असेल तर सामर्थ्य पुरवणारा सद्गुरू साक्षात परब्रह्म आहे. या कलियुगामध्ये आपला जन्म झालेला आहे, परंतु ज्यावेळी आपला मृत्यू होईल त्यावेळी शाश्वती म्हणून आपल्यासोबत काय असणार आहे, बरोबर की नाही? देवाची भक्ती, देवाची उपासना असणार आहे. हेच एक पुण्य आहे, पुण्य मार्ग आहे, मोक्षप्राप्ती आहे. इथूनच आपल्याला संपूर्णपणे मोक्षाची प्राप्ती मोकळीक निर्माण करून दिलेली आहे. कारण एखादा रस्ता असतो बघा, त्या रस्त्यामध्ये संपूर्णपणे आडवाटा असतात, एक सरळ रस्ता असतो, आणि साईडला बघा एक चार फाटा असतो, बघा चार फाटा चौक असतो, चार रस्ते असतात, परंतु कुठे जायचं हेच माहिती नाही आहे. आपल्याला मार्ग मिळालेला आहे, मार्ग सापडे सुगम, न लगे साधन दुर्गम, साईज्य मुक्तीचे वर्म ठाई पडे. इथे काही साधन लागत नाही, इथे काही बघा काही मांडावं लागत नाही, काही सांडावं लागत नाही, एकच उपाय म्हणजे भक्ती, देवाची उपासना. उपासना या शब्दामध्ये इतकं सामर्थ्य आहे, तर उपासना असेल तर प्रत्यक्षपणे समर्थ म्हणाले, उपासनेचा भला मोठा आश्रय, उपासने विना निराश्रय, उदंड केले तरी जयो प्राप्त नाही. जय जय रघुवीर समर्थ.